डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ऐश्वर्या आणि लोकमत .com मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका पुस्तक प्रदर्शनाला. या पुस्तक प्रदर्शनाची खासियत ही आहे की लोकांची वाचनाची आवड जपण्यासाठी अगदी महाग महाग म्हणजे अगदी 500-600 रुपयाची पुस्तकं इथे निव्वळ 70 रुपयामध्ये मिळत आहेत. आणि मी इथे आत्ता जस्ट आली आहे, पण इथे एवढी छान छान पुस्तकं मी पाहिली आहेत की कोणतं घेऊ आणि कोणतं नको असं मला झालं आहे. तर मी तर तुम्हाला दाखवते की इकडे कोणती छान छान पुस्तकं आहेत आणि आपल्याला तिकडे कशी उपयोगाला येऊ शकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रदर्शनाची सुरुवातच इकडे होते हेल्थ, फूड आणि वेगवेगळ्या सौंदर्य विषयक जी पुस्तकं असतात इकडनं ही सुरुवात होते. सोबतच गर्भाशी किंवा आरोग्याशी निगडीत अशी काही पुस्तकं देखील यांच्याकडे आहेत. बॉडी बिल्डिंग म्हणा, योगासनं म्हणा, व्यायाम म्हणा किंवा आणि काय म्हणा, सोबतच थोडा माइंड पॉइंटर वगैरे अशी छान छान पुस्तकं इथे आहेत. आणि सोबतच तुम्हाला थोडी अध्यात्माची आवड असेल तर मी काही पुस्तकं तुम्हाला नक्की दाखवू इच्छिते. तर रामदासांची काही पुस्तकं आहेत, सोबतच संत ज्ञानेश्वर किंवा गुरुचरित्र अशी विविध पुस्तकं आहेत जी आपण नॉर्मली मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला 200-250 या किमतीमध्ये मिळतात, पण इथे ती निव्वळ 70 रुपयामध्ये आहेत. आणि या उपक्रमाचा मूळ हेतू हा आहे की वाचनाची आवड कुठेतरी कमी होत चालली आहे आणि ती आवड वाढवण्यासाठी किंवा लोकांना वाचनासाठी प्रेरित करण्यासाठी हा आगळा वेगळा उपक्रम इथे मांडला गेला आहे. तुम्ही म्हणत असाल की हे प्रदर्शन नेमकं कुठे आहे, तर लोअर पॅरेल स्थानकावर तुम्ही वेस्टला उतरल्यावर अगदी सरळ काही अंतर चालून गेल्यावर काहीच अंतरावर तुम्हाला हे प्रदर्शन पाहावयास मिळेल. तिथे त्यांचा बोर्ड आहे ज्यामध्ये तुम्हाला दिसते की अगदी 100 रुपयापासून ते 600 रुपयापर्यंतची पुस्तकं यांच्याकडे निव्वळ 70 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही आता आपण बघूया की यांच्याकडे नेमकी कोणती कोणती इंटरेस्टिंग पुस्तकं आहेत. तर उपक्रम रोजच भरले पाहिजे असं मला वाटतं, कारण की एवढे छान छान पुस्तकं आहेत, स्वस्त आहे आणि पुस्तकं पण खूप छान आहेत. त्याच्यामध्ये सर्व आहे, योगा आहे, मुलांसाठी आहेत, खाद्यप्रेमींसाठी सुद्धा आहेत, जे देवांसाठी काय असेल चरित्र वगैरे ते सुद्धा पुस्तकं आहेत, खूप छान आहे.